नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। मी फेरोज बनियार, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाच्या औपचारिक साधून 9 ऑगस्ट रोजी मुंबई ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली। शांतता असंहेच्या मार्गाने हा बंद पाडण्याचा निर्णय मराठा क्रांती सन्मायकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला। 2 वर्षापूर्वी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचे औपचारिक साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती। यानंतर गेल्या 2 वर्षात मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले, मात्र अद्याप आरक्षण न मिळाल्याने आज मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली। याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील लोह्या तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान दुकाने सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवले। हे आपण पाहू शकता। लोहा शहरात काही जागी चौकामध्ये गाडीचे टायर जाळून मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केला व लोहा शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे, या महामार्गावरील सर्व वाहतूक आज सकाळपासूनच बंद होती, म्हणजेच एकही जळवान या रोडवर फिरला नाही। महाराष्ट्र बंद जी आहे ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही काही बंद केलं नाही, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, आम्ही फक्त रस्त्यावर थांबलो। किती दिवसापासून आंदोलन सुरू होतं आपल्या लोह्या शहरामध्ये? 30 तारखेपासून हे आंदोलन चालू होतं परळीच्या समर्थनात, पण काल परळीवाल्यांनी जे लेखी निवेदन मिळालं त्यामुळे त्यांनी जे स्थगिती दिली त्या अनुषंगाने आम्ही पण काल स्थगिती दिली। आणि आजचा जो महाराष्ट्र बंदचा कॉल होता तो कॉल असल्यामुळं आज सगळ्यांनी उठलो तो सगळं महाराष्ट्र बंद होता, त्यासाठी आम्ही फक्त रस्त्यावर थांबलो, आम्ही काय महाराष्ट्र बंद केलं नाही। उत्स्फूर्त लोकांचा परिषद आहे। आपल्या इथं मीटिंग झाली, मीटिंग घेतली होती ठिकाण आंदोलन, म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये चर्चा? मीटिंगमध्ये आमचं ठरलं असं की महाराष्ट्र शासनाला जे डेडलाईन दिली आहे 30 नोव्हेंबरची, 30 नोव्हेंबरपर्यंत जे काय सप्टेंबर महिन्यामध्ये 10 तारखेला आपला आयोगाचा जो अहवाल सादर होणार आहे त्यानंतर शासनाने तारीख दिली 15 नोव्हेंबरपासून आम्ही पूर्ण आरक्षणाची प्रक्रिया संपणार आहोत, त्यासाठी आम्ही आणखी 15 दिवस डेडलाईन दिली त्यांना। 30 नोव्हेंबरपासून जे काय आरक्षणाचा मुद्दा आहे तो आम्हाला स्पष्ट आमचं आरक्षण मिळायला पाहिजे, नाहीतर 1 डिसेंबरपासून आपण लोह्यामध्ये पुन्हा ठिकाण आंदोलन हे बेमुदत चालू करणार आहोत। आतापर्यंत आपला आंदोलन जे आहे सक्षमपणे झाला का, म्हणजे काही फूट पाडण्यात आली असं बोललं जाते? राजकीय नेत्यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण समाज बांधव एवढे पडलेले आहेत, राजकीय नेत्यांना मानायला तयार नाहीत, बापाचं ऐकायला तयार नाहीत, बाप प्रत्येकाचे वडील मराय जाऊ नको पोलीस केस होतील, पण आज हा मराठा बांधव पेटलेला आहे, बापाचं ऐकणार नेत्याचा काय विषय आहे? म्हणजे असं म्हणले जाते की परळीचं जे ठिय आंदोलन आहे त्यामध्ये एकाच व्यक्तीने असं काही जाहीर केलं की काही काही समाज बांधवांचं असं म्हणणं होतं त्या ठिकाणी की कोर्टाने आपल्याला बॉन्ड लिहून द्यावा, पण कोर्ट असं काही बॉन्ड लिहून देत असते काही लोकांना कळत नाही, त्यासाठी समजूत घालण्यासाठी 11-12 वाजली त्यामुळे मीडियानं गलत मॅसेज पोहोचला की फूट झाली, पण तुम्ही आज बघितलं असं आज कधी आंदोलन चालू नाही, त्यासाठी फूट पाडण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला सरकारने केला मीडियाने केला, तर मीडियाने काय केला हे आम्हाला माहिती आहे, तुम्हाला मीडियाला माहिती असतं। आतापर्यंत लोह्यामध्ये कसं आहे प्रतिसाद, म्हणजे काय व्यवस्था? आता बघत आहात लोह्यात प्रतिसाद काय ते, पण या दुकानदाराला वाहनांना आम्ही काही बंद करा असं म्हणलं नाही, त्यांनी उत्स्फूर्त सकाळपासूनच बंदमध्ये त्यांनी सामील झाले, इथं काय सगळे मराठीच नाही, इथं अनेक जाती धर्माचे लोक इथे बंदमध्ये सामील आहेत। लोहा मराठा समाजामध्ये ह्याच्या पुढे काही आहे का असं? आम्ही फक्त शासनाच्या निर्णयाची वाट बघणार 30 नोव्हेंबरपर्यंत, 30 नोव्हेंबरनंतर आमचं पुढील पाऊल आम्ही ठरणार। सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा तालुका लोहाच्या वतीनं आम्ही 30 जुलै ते काल 8 ऑगस्टपर्यंत तहसील कार्यालय लोहा येथे सनदशीर मार्गाने ठिय्या आंदोलनात बसलो होतो। त्या ठिकाणी आम्हाला तालुक्यातील प्रत्येक खेड्यातील आमच्या मराठा बांधवांनी, लोहा शहरातील व इतर समाजाने पण आम्हाला उत्स्फूर्त अशी साथ दिली, त्यात महिलांचाही विशेष सहभाग होता आणि आमचं ठिय्या आंदोलन खूप प्रभावीपणे आम्ही या ठिकाणी राबवलं व आमच्या भावना शासनास कळवल्या। या ठिकाणी आजच्या बंदमध्ये अगदी सनदशीर मार्गानं आम्ही बंद पुकारलेला आहे आणि त्याला त्याच पद्धतीनं
आम्हाला सर्व व्यापारी बंधू असतील, वाहन चालक असतील, वाहन मालक असतील, यांनी मोलाची साथ दिलेली आहे. फार आम्हाला कुणाला काही म्हणायची गरज पडली नाही. त्याबद्दल बाकी सर्व जे प्रतिष्ठित व्यापारी, वाहन चालक, मालक, सरकारी यंत्रणा यांचे मी आभार मानतो आणि पोलीस यांचे पण आभार मानतो. या ठिकाणी कुठलाही अनुकूलित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आणि घडणार नाही. हे सनदशीर मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू आहे. पण ह्याचा अर्थ शासनाने असा लावू नये की मराठे गप्प आहे, शांत झालेत. अजिबात शांत झाले नाहीत, थोडे शमलेत. आदरणीय कोर्टाचा मान ठेवून आम्ही या आंदोलनास तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. आताच जोगदन सरांनी म्हणल्याप्रमाणे 15 तारखेच्यानंतर 15 डिसेंबरच्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत आम्ही डेडलाईन दिलेली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत आमच्या मनासारखं किंवा आमच्या मराठ्यांना न्याय मागण्या जर नाही मिळाल्या तर 1 डिसेंबरपर्यंत हे सनदशीर मार्ग, शांततेचे मार्ग, हे सगळं बोलाचाली हे सगळं बंद होईल आणि पुढे जे काय होईल त्या सर्वशी शासन जबाबदार आहे.